नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे तर बावीस जून काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिला लाल रंगाचा सबस्क्राईब क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शहाची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी आहे बघा बावीस जून काही मिनिटांपूर्वी ही बातमी समोर आलेली आहे ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे काय आहे ही बातमी याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा कोरोना नंतर आणखी एक धक्कादायक बातमी पुन्हा समोर आलेली आहे तर बघा राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे याबाबतचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे याआधी राज्यात कधीही वटवाघळ्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दल संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी दिली आहे मात्र हा विषाणू महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आढळला असून हा विषाणू वटवागळ्यांमधून माणसामध्ये संक्रमित होतो निपा हा विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो निपाहावर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही त्यानंतर बघा निपाहा हा विषाणू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये सर्वप्रथम आढळून आला होता भारतामध्ये दोन हजार अठरामध्ये केरळ राज्यामध्ये वटवागळाच्या माध्यमातून पसरला होता यावेळी या निपाहाने केरळ राज्यात थैमान घातलेले असल्याने राज्याची सीमा बंद ठेवण्यात आल्या होत्या आता महाराष्ट्रामध्ये निपाह हा विषाणू आढळून आल्याने कोरोना कोरोनासोबतच याचाही सामना करावा लागणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे